महाराष्ट्र महाराष्ट्र कार्य करता करता मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही जर माझं तंत्र वापरलेलं आहे तर ते फायदा झाला की नुकसान झालं? कारण जर नुकसान झालं तर जबाबदार कोण आहे? मी आहे. तुमचं जर नुकसान झालं तर जबाबदार कोण आहे? मी आहे. कारण मी फसवलं तुम्हाला. मग मी प्रत्येक शेतकऱ्याजवळ जातो आणि विचारतो तुमचा फायदा झाला की नुकसान झालं. आणि जर मला समजा 90% शेतकरी असे म्हटले 100 of 90 की आमचा फायदा झाला आणि जर 10 म्हटले नुकसान झालं तर मी त्या नुकसानाला जबाबदार धरत नाही. कारण त्याचं कसं आहे, 90% लोकांना जर फायदा होत असेल 10% लोकांचं नुकसान होत असेल तर त्या 10% लोकांना काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? एक तर त्यांच्या फवारण्या चुकल्या असतील किंवा निसर्गाने साथ दिली नसेल, फवारणी केल्यानंतर 2 तासात पाऊस आला असेल किंवा त्यांनी जमिनीची मशागत व्यवस्थित केली नसेल, कुंबली खोडाळी खोडकिडा चक्रीभुंगा यासारखं प्रकरण. मग त्या 10% लोकांचा विचार करत नाही, मी 90% लोकांचा विचार करतो आणि त्यांना पुढे घेऊन जाण्याचा. तर चला आपण आज या सभेमध्ये जमलेल्या लोकांना विचारू की तुम्हाला किती टक्के फायदा झाला, काय काय फायदा झाला. नमस्कार दादा, काय नाव कुठले? विजय गारोडे, वरुडी. विजय गारोडे, वरुडी. वरुडी तालुका सिंदखेड राजा. तुम्ही उदासी तंत्रांनी हरभरा घेतला. गेल्या वर्षी तुम्ही हरभरा जेव्हा घेतला तर त्याच्या आधी तुम्हाला किती उतारा येत होता? 4 किंवा 5 उतारा येत होता. 4 किंवा 5 आणि आता तुम्ही उदासी तंत्रांनी घेतला त्यावेळेस किती आला? 9 आला. 9 म्हणजे 4 ने वाढ झाली. 4 ते 5 क्विंटल ने वाढ झाली. खर्च किती वाढला? खर्च नाही वाढला, खर्च कमी झाला. खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं म्हणजे योग्य उदासी तंत्र. म्हणजे तुम्ही मला किती गुण देणार? 100 पैकी 100 गुण देणार. तुम्ही कुठल्या दादा? तालुका रिसोड. तुम्ही रिसोडवरून आला. बरं, तुम्ही उदासी तंत्राने गेल्या वर्षी हरभरा केला. त्याच्या आधी तुम्ही उदासी तंत्र वापरायच्या आधी किती क्विंटल उत्पादन घेत होते? 5-6 आणि तुम्ही उदासी तंत्र वापरल्यानंतर किती उत्पादन वाढलं तुमचं? 12 क्विंटल. म्हणजे 6 क्विंटल तर उतारा तुमचा वाढला. आता हा 6 क्विंटलचा जो उतारा 15 किलो बियाणं, म्हणजे त्याच्या आधी बियाणं किती घेत होते? त्याच्या आधी 30 किलो आणि आता 15 किलो. म्हणजे अर्धा बियाणं घेतलं आणि अर्धा बियाणं घेऊन उत्पादन दुप्पट वाढवलं. म्हणजे उदासी तंत्राला किती मार्क देणार तुम्ही? 100 पैकी 100. अभिनंदन तुमचं. या उभे राहा. काय नाव तुमचं? रामेश्वर. रामेश्वर सोडवके का? वरुडी. अच्छा, वरुडी. हा दादा, तुम्ही उदासी तंत्रात गेल्या वर्षी हरभरा केला. मग तुम्ही मागच्या वर्षी जो हरभरा केला त्याच्या आधी तुमचं उत्पादन काय? 3 ते 4 पोते येत होता आणि उदासी तंत्र केल्यानंतर 8 ते 9 पोते. म्हणजे तुमचं 5 ते 6 पोते वाढलं. 5 ते 6 पोते वाढलं. बरं, खर्च? खर्च कमी झाला. तरी आम्ही म्हणजे तुमचं पूर्ण जे काही होते वापरलं नाही, मागच्या वर्षी नवीन होतो. अच्छा, ह्या वर्षी आता 100% वापरतो. 100% वापरणार. बरं, तुम्ही उदासी तंत्राला किती 100 पैकी किती गुण देणार? 100 पैकी 100 देणार. यांच्या करता टाळ्या वाजवाय. बरं, अजून दादासाहेब, दत्तात्रय विधवा पाचरणे. दत्तात्रय विधवा पाचरणे गाव मुळा. अच्छा, तालुका मेहकर. बरं दादा, तुम्ही उदासी तंत्रात गेल्या वर्षी हरभरा घेतला, त्याच्या आधी तुम्ही किती उत्पादन काढत होते? 7 ते 8 क्विंटल काढत होते. त्याच्यानंतर तुम्ही उदासी तंत्र वापरलं आणि त्याच्यानंतर काय काय उत्पादन? 13 क्विंटल झालं. 1 क्विंटल म्हणजे वाशिमून माल आहे तुमचे. पुढे वाशिमून आणले होते. वाशिमून आणले होते. घरच्या लोकांना पतलं झालं म्हणून त्याने खुर्डे शेंडे खुर्डू आले. आपले दिवस करून मी म्हणजे दूर दूर दिसत. नंतर जेव्हा सुरी लागली हरभरी तुकडीची गंजी, तेव्हा मग लोक आप झाले. त्यावेळेस काय म्हटले घरचे? कोणच घेतलं नाही. गाड्या काढ्या वाजत. बरोबर. उदासी तंत्राला 100 पैकी किती गुण देणार? 100 पैकी 100 गुण देणार. धन्यवाद, धन्यवाद, अभिनंदन तुमचं. बरं, अजून
दादा साहब काय नाव तुमचं? सोपान नामदेव दादो नाव लोणी गवळी तालुका मेघर. बरं सोपान भाऊ, तुम्ही हळद घेतली उदासी नंतराने, किती क्षेत्र होतं तुमचं? अर्धा एकर. फक्त अर्धा एकर हळद घेतली ना? बरं. आणि तंत्र उदासी वापरलं, खूप मोठा खर्च केला असेल मग तुम्ही? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे खर्च कमी आहे आपला. असं ना, असं ना. बरं, मग खर्च कमी झाला आणि उत्पादन कसं आलं? किती झालं? माझ्या गावात ऐका दादा, ऐका काय म्हणतात शेतकरी, अर्धा एकर क्षेत्रात जितकी हळद झाली तितकी कोणाला गावात एका एकरातही झाली नाही. म्हणजे अर्धा एकर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त काही आहे ना? बरं, म्हणजे खूप आनंद झाला असेल ना? बरं, क्वालिटी कशी बनली? क्वालिटी बनली है ना, असे मस्त मोठमोठे शेंगा, त्याचे पंजे मोठमोठे आणि शेवटपर्यंत हिरवपणा. व्हेरी गुड, खूप खूप अभिनंदन दादा. किती कठीण झाले या दादा तुम्ही? काय नाव तुमचं? माझं नाव रुपराव कश्रम. उपराव भोसले, पिंपळगाव सोनारा तालुका सिंदखेड राहिला. बरं, तुम्ही तिकडून आले. रुपराव भाऊ, मला सांगा तुम्ही कोणतं पीक घेतलं उदासी तंत्रानी? चना घेतला. हा, चना घेतला, हरभरा घेतला. हा, तर किती क्षेत्र होतं तुमचं? माझं तसं पूर्ण 9 एकर होतं. हा, एकरी मला 12 चा. क्या बात है, म्हणजे 108 क्विंटल हरभरा त्यांना झालेला आहे 9 एकर मध्ये. आणि तुम्ही त्याच्या आधी किती घेत होते? मित्रांनो लक्षात आहे, 12 क्विंटल 13 इंचावर पेरल्यानंतरही यांना 6 ते 7 क्विंटल होत होता. आता त्यांनी अंतर वाढवलं 22.5 इंच केलं. पण दादा, मग तर अर्धच व्हायला पाहिजे होतं ना? दुप्पट कसं काय झालं? का बरं? हे पूर्ण औषधी वापरली. पण झालं काय काय तुमच्या शेतामध्ये? फळभांड्या कशा वाढल्या? फळभांड्या भरपूर. उदासी तंत्र जे म्हणजे तुम्ही ऐकता की एका झाडाला 150 ते 250 फळभांड्या ऐकलं तुम्हाला मी? 140 गाठे होते माझ्या. तुम्ही, मी 140 फळभांड्या सांगितल्या होत्या, यांच्या शेतात 125 फळभांड्या होत्या आणि यांच्या शेतात 800 गाठे लागले होते एकेका झाडाला. म्हणजे 22 इंचावर पेरणी केली होती. बियाणं किती घेतलं होतं दादा? 12 किलो बियाणं. 12 किलो बियाणं म्हणजे 18 किलो कमी केलं. 12 किलो बियाणं घेतलं आणि 12 किलो मध्ये 12 क्विंटल ऍव्हरेज काढला. 1 किलोला 1 क्विंटल, 1 किलोला 1 क्विंटल. म्हणजे यांनी 12 किलो घेतलं तर 12 क्विंटल काढला, त्यांनी 13 किलो घेतलं तर 13 क्विंटल काढला. आहे ना? हा मित्रांनो, अंतर आणि बियाणं याला जे महत्त्व आहे, जे मी सभेमध्ये बोललो तुम्हाला, तर ती बरोबर आहे दादासाहेब, डॉक्टर साहेब, ते बरोबर आहे का? आता खरं वाटू लागलं का? हे शेतकरी एकरी 6 किलो सोयाबीन लागवड पद्धतीत. दादा, अंतर काय घेतलं? 2 फूट आणि 2 झाडामध्ये 8 इंच. हा, आता यांचं सोयाबीन पाहायला आपण जाऊ की 6 किलो बियाण्यात सोयाबीन उदासी तंत्रावर इतका विश्वास. तुमची माझी भेट म्हणजे त्यांनी मला पाहिलं नाही अजून समोरासमोर, आज पहिल्यांदा पाहता. खूप खूप अभिनंदन दादा साहेब. नितीन भाऊ, सोयाबीनची सुरुवात केली होती. हा, त्यांनी हरभऱ्यापासून सुरुवात केली. बरोबर. मला सोयाबीनचा अवरेज पाहून त्यांनी. दादा, आपला सोयाबीनचा अवरेज काय आला होता? मला ते दात पेरल्यामुळे थोडं कमी आलं. हा, 9.5 झालं होतं. लोकांना शेजारच्यांना 7 झालं. आपण म्हणजे 9.5-10 म्हणजे आपण 2.5 क्विंटल पुढे. पण आपण दात जर दात पेरलं नसतं तर 12 यावर्षी घेऊत. 2 फुटाचं अंतर आहे. 2 फुटाचं अंतर आहे ना? नवीन पाहायला भेटत आणि लोकांनाही त्याची आवड झाली. त्यामुळे विचारायला लागले लोक. बरं, हे जे घटक वापरत होते या घटकांची पहिले आधी कधी माहिती होती का जन्मात? नाही. नंतर आता हे घटक माहीत पडू लागले तर या घटकात
या घटकाचं कार्य माहित पडू लागलं. ह्युमिक जेल काय काम करतं, चॅलेंजर काय काम करतं, चमत्कार काय काम करतो, फ्लावर ट्रॉप काय काम करतो हे माहित पडू लागलं ना मित्रांनो. घटक काय कार्य करतं हे ज्यावेळेस शेतकऱ्याला लक्षात येतं तो सुवर्ण दिवस आहे शेतकऱ्याचा, कारण घटकाची माहिती तुम्हाला होऊ लागली. दुसऱ्याला नाही, तुम्हाला स्वतः घटकाची माहिती पाहिजे. माझी जमीन आहे, माझी शेती आहे, हा घटक काय करायचं ही माहिती उदासी करतात. मी विठ्ठल दत्तात्रेवा, हा शेलगाव राजपुरी तालुका रिसोड जिल्हा वाशिम. अच्छा, तर मी अशा भूमिपुत्राचं पहिले हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की शेतकऱ्याचे झगडणारे आणि शेतकरी उत्पन्नात भर पाडणारे अशा उद्याची सभा मी नमस्कार करतो. मला मत व्यक्त करायचे. मी ऍग्रिकल्चर डिप्लोमा होल्डर आहे सर. मी ओके, यावर्षी मी 11 एकर फुले संगम नावाची व्हरायटी टोकन पद्धतीने लावली. ओके, तर तिचं 2 फूट अंतर बाय 9 इंच अंतर ठेवलेली. ओके, हा किती बियाणं लागले आपल्याला? मला 8 लागलं सर. 8 किलो लागलं. 8 किलो येत होते. याच्या आधी आपण बियाणं किती घेत होतो? याच्या आधी मिनिमम चालतं 27-30 भीती वाटत नाही. नाही नाही, असं झाडाचं पळाटी सारखं झालेलं आहे, कपाशी सारखं. माझ्याकडे 1.5 एकर पेरू लागवड आहे, 1400 साठ तैवान पिंग नावाची. ओके, आणि 5 एकर यावेळी संत्रा लावला. तर तुमचं कार्यक्रमाचं आयोजन मला मी तुम्हाला छोट्याने सांगतो. याच्यामध्ये उत्पन्न घेण्यासाठी माझा अंतकरण दाटून येऊ राहिला की तुमच्या शेतूवाल्यांनी मला इथं सांगितलं की कार्यक्रम आहे तुमचा आहे का. तुमच्या प्रॉडक्ट विषयी मला काय माहिती नाही. तसं कोबी लागवड केली, त्याच्यानंतर वांगं लागवड केलं, त्याच्यामध्ये मी असं पूर्ण माझ्या संपर्कात राहायचं. तुम्ही तुम्हाला म्हणजे जवळ कोणतं पडतं रिसोड पासून? म्हणजे मला म्हणजे केशवनगर आहे का मसला पेन शुगर फॅक्टरी, तिथून शिरपूर जवळ पडते, रिसोड जवळ पडते, आणि हे जवळ सारखंच आहे. तसं तो डोंगर जवळ पडते ना? नाही, सेंटर कुठे आहे? वाशिमला आहे, इथे आहे, आणि लोणीला आहे. नाही, शिर मालेगाव आहे. मालेगाव मालेगाव. मग तुम्हाला कोणतं सेंटर जवळ पडतं तिथं जा, ते घटक घ्या, पण माझ्याशी संपर्कात राहा. तुम्हाला 1 नंबरचा बागायतदार बनवून देण्याची जबाबदारी आज या सर्वांसमोर. यावर्षी आता 150 ह्युमिक जेल वापरलं होतं, म्हणजे आपल्या कंपनीचं नाही वापरलं, तर 90% वाला. तर 150 ते 160 समजा 150 पर्यंत फळ आहे एका झाडाला, तर ते तोडून टाकण्यात आले. इतकं काय उतरणार नाही सुरुवात. तर बाग आहे माझी गेल्या वर्षी जूनमध्ये, काही हरकत नाही. तर त्या बागेकरता संपूर्ण नियोजन मागं घ्या आणि 1 नंबर बागायतदार आपण बनवू. आता यावेळी संत्रा लावला, त्याच्यामध्ये काय टाकावं आपण? आता बिलकुल सर, तुम्हाला लिखित स्वरूपात देतो. काही चिंता, 5 एकर संत्रा लावलेला आहे, 7 शेती झाड लावलेलं आहे. बिलकुल, पहिलं वर्ष आहे ना आपलं, आताच लावला. पूर्ण देतो या दादासाहेबांनी लिहून घेतलेलं आहे. पा आता मोसंबी करता त्याच पद्धतीने मी तुम्हाला लिहून देतो, काही चिंता. तर मित्रांनो आता आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. आता मला सांगा, एक उदासी, एक म्हणजे निवृत्त रिटायर माणूस आपल्या घरात न बसता पूर्ण महाराष्ट्रभर हे काम करतो, आणि असं महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना विचारतो की तुम्हाला किती आलं, तुम्हाला किती आलं, किती वाढलं, किती कमी झालं. तर हीच माझी खरी कमी. त्यात 5 क्विंटल 6 क्विंटल जर एकरी हरभरा मी वाढू लागलो तुमचा, तर मला अभिमान आहे की 20,000 रुपये तुमची कमाई वाढू लागली. आणि त्याच्याकरता काही फार मोठा खर्च करायला सांगत नाही मी. आणि तुम्हाला तंत्र भेटू लागलं, फळकांड्या कशा वाढतात, फुलं कशी वाढतात, फुलगळ कशी होत नाही, फळाचा आकार कसा होतो, दाणा कसा मोठा होतो. तुम्ही सर्वजण सांगताल की गेल्या वर्षी जो दाणा होता तुमचा पेरणीचा आणि निघालेला दाणा याच्यात भरपूर फरक आहे. भरपूर फरक आहे. दाणा मोठा होतो, आकार वाढतो, चकाकी येते, आणि आपल्या पिकाला बाजारात आपल्या उत्पादनाला बाजारात निश्चितपणे जास्त भाव भेटतो. तर आपण निश्चितपणे या पद्धतीने कार्य करू. आज वेळ कमी आहे, मला निघायचं आहे अमरावतीला. 4 वाजता माझा कार्यक्रम अमरावतीला आहे, 12:30 वाजले. तर निश्चितपणे आपण या पद्धतीने पुढे जाऊ. काही अडचण आली तर तुम्ही ओम दादाकडे या.